नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एसएल शेती। मित्रांनो, एसएल शेती म्हणजेच अस्सल शेती। मित्रांनो, आज एक असा विषय घेऊन आलेलो आहे की कांदा म्हटलं की एकतर डोळ्यामध्ये अश्रू दुःखाचे किंवा आपण त्याला सुखाचे सुद्धा म्हणू शकतो। कारण कशामुळे की आजचा जर बाजारभाव बघितला कांद्याचा, 60 रुपये प्रति किलोचा हा भाव आहे। सध्या घेणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि विकणाऱ्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असं आपण म्हणू शकतो। तर हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, ते रोप कांद्याचं रोप जे आहे ते मी टाकलेलं आहे। तर मित्रांनो, अशी एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, पुढे येणाऱ्या पण घंटीवर क्लिक करा। कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही शेवगा आहे, त्या शेवग्यामध्ये आपण असं एका ह्याच्यामध्ये रोप टाकलेलं आहे। तर ते कशाच्या साह्याने टाकलेलं आहे आणि काय त्याची टेक्निक आहे रोप टाकण्याची, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर काहीच करायची गरज नाही। तर असं कोळपणी यंत्र जर असेल घरी तर ते शेतामध्ये आणायचे। असं कोळपणी यंत्र शेतामध्ये आणल्यानंतर आपल्या हाताच्या साह्यानं असं त्याला ओढायचे, थोडं ओढून घ्यायचे, माती भुसभुशीत करून घ्यायची आहे। व नंतर बी जे आहे तुमचं ते त्यामध्ये मिसळून ती माती जी आहे ती या ठिकाणी माती जी आहे ती अशा प्रकारे अशी करून अशी गोळून घ्यायची मित्रांनो। हे गोळल्यानंतर काय होईल की ते बी जे आहे ते मिक्स होऊन जाईल मातीमध्ये आणि वरती पाणी दिल्यानंतर ते असं वरच राहणार नाही, तरंगणार नाही, पुढे जाणार नाही असं। ठीक आहे मित्रांनो, तर आजचा एवढाच व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय भारत।